आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। पुणे जिल्ह्यातील केडगाव येथे पंडिता रमाबाई मुक्ती या संस्थेने जुलै 2022 ते डिसेंबर 2023 या दरम्यान दोन हिंदू अनुसूचित जमातीतील अल्पवयीन मुलींना शिक्षणाचे आमिष दाखवून आपल्या संस्थेमध्ये नेऊन त्यांचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतर केले, त्यांचा बाप्तिस्मा केला, त्यांना येशूचे रक्त आहे असे सांगून वाईन प्यायला दिली आणि पावाचा तुकडा खायला दिला। या मुलींना फसवून ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करायला लावणाऱ्यांच्या विरोधात मिरजेत आंदोलन करण्यात आले। हिंदू एकता आंदोलनच्या वतीने मिरजेतील महात्मा गांधी चौकात आंदोलन करण्यात आले। यावेळी निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनात सोमनाथ गोटखिंडे, परशुराम चोरगे, दत्ता भोकरे, दादा महाराज रामदासी, संजय जाधव, विष्णुपंत पाटील, राजू जाधव, सोमनाथ गोडखिंडे, प्रकाश कोरे, महेश कोळेकर, विष्णू नायडू, शोभा आवळे, रंजना आवळे, अभिमन्यू भोसले आणि मंगल मुळेकर हे सहभागी होते। पुणे जिल्ह्यातील केडगाव येथे पंडिता रमाबाई मुक्ती या संस्थेने दोन हिंदू मुलींना धर्मांतर करायला लावलं। या दोन लहान अल्पवयीन हिंदू मुलींनी या सर्व गोष्टींना जेव्हा विरोध केला तेव्हा त्यांच्यावर अत्याचार केले जाऊ लागले। सार्वजनिक टॉयलेट या लहान मुलींच्याकडून धुवून घ्यायला लावले अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे। या दरम्यान मुलीच्या मावशींनी वडिलांनी मुलींना भेटण्याचा प्रयत्न केला असता त्यांना या संस्थेकडून भेट नाकारण्यात आली होती। ज्यावेळेस मुली भेटल्या तेव्हा त्यांना दोन्ही मुलीच्या हाताला त्या संस्थेचे टॉयलेट धुवून इन्फेक्शन झालं होतं। त्यांनी ही सर्व हकीकत वडिलांना व आपल्या मावशींना सांगितली तेव्हा त्यांनी मुलींना घेऊन पोलीस स्टेशन गाठले व या पंडिता रमाबाई मुक्ती मिशन केंद्र केडगाव या संस्थेवर गुन्हा दाखल केला। शिवाजीनगर पोलीस ठाणे पुणे इथे हा गुन्हा दाखल केला। या संस्थेच्या विरोधात राज्य सरकारने कडक कारवाई करून ही संस्था ताबडतोब बंद करावी या मागणीसाठी मिशन हॉस्पिटल चौक महात्मा गांधी पुतळा इथे आंदोलन करण्यात आले। यावेळी निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पंडित रमाबाई मुक्ती केंद्र कडेगाव तालुका दौंड जिल्हा पुणे इथे या रमाबाई मुक्ती विद्यालयात शाळा जी अनाथाश्रमांची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये हिंदूंच्या मुलींना खास करून अल्पहिंदू मुलींना शिक्षणाचे औषध उपचाराचे व नोकरीचे आमिष दाखवून ह्या शाळेमध्ये सहभागी करून घेतात। ह्या शाळेमध्ये सहभागी घेतल्यानंतर त्यांना रोज येशूची प्रार्थना म्हणण्यास जबरदस्ती करतात, जर म्हणला नाही तर तुम्हाला शाळेतून काढून टाकण्यात येईल असा दम दिला जातो आहे। मग ह्या मुलींच्या शिक्षणाच्या खाली हा अत्याचार ह्या रमाबाई मुक्त केंद्रा मशीनमध्ये चालू आहे। त्या मुलींना हे येशुदेवाचे रक्त आहे तुम्ही प्या म्हणजे तुम्हाला पाप मुक्ती मिळेल असे सांगितले जाते, पण ते रक्त न देता त्यांना वाईन देतात व वाईनमधून त्यांच्या जे वाईन पिल्यानंतर त्यांना जे धुंदी येते त्या धुंदीत त्यांचं हे धर्मांतर घडवून आणलं जातं आहे। पण एखाद्या मुलीनं जर या धर्मांतराला विरोध केला तर त्या मुलीला त्या आश्रमशाळेतली भांडी धुणे असे कडक शिक्षा देतात। तिथं त्या कडक शिक्षेच्या ह्याच्यावर त्या मुलींचे हात एकेकांचे सुलून त्या सामनाच्या ह्यानं निघालेले आहेत। हे डिसेंबर 2022 पासून ते जानेवारी डिसेंबर 2023 पर्यंत हा प्रकार चालू होता। ह्या विरुद्ध तिथल्या मुलीने आवाज उठून तिने पुणे जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये ही केस दाखल केलेली आहे आणि ही केस दाखल झाल्यानंतर आम्हाला तिथनं आम्हाला मदत हवी आहे म्हणून हिंदू एकतांच्याकडं ह्या सगळ्या महिला कार्यकर्त्या आलत्या आणि त्यामुळं आम्ही आज हे धरणे आंदोलन इथं धरलं आहे की हिंदूंच्या कुठल्याही मुलीवर अत्याचार न करता जबरदस्तीनं धर्मांतर न करता त्यांना मुक्त ते शिक्षणमध्ये ठेवावं आणि जर धर्मांतर करायला लागला यापुढं तर आम्ही हिंदू एकता आंदोलन ह्याच्यापुढे मोठं आंदोलन छेडेल आणि या आंदोलनात या धर्मांतराचा कायमचा बंदोबस्त केला जाईल असा आज ह्या हिंदू एकता आंदोलनाच्या धरणे आंदोलनाच्या वतीने आम्ही इशारा देत आहोत।